नमस्कार मित्रांनो आपला कृषी परिवार या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या हवामान अंदाजासाठी महाराष्ट्रात एक विश्वासाचे नाव म्हणून ओळखले जाणारे पंजाबराव डग साहेब यांचा हवामान अंदाज तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या हो, चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलवर नक्की क्लिक करा हे सर्वत मोफत आहे बघूयात याबद्दलची सविस्तर माहिती नवरात्रीत भाग बदलत पडणार पाऊस सत्तावीस सप्टेंबर दोन हजार बावीसपासून राज्यात दररोज भाग बदलत पडणार पाऊस काही जिल्ह्याच्या ठिकाणी सत्तावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोंबर दोन हजार बावीसमध्ये भाग बदलत पावसाची शक्यता आहे द्राक्ष व सोयाबीन शेतकऱ्यांसाठी प पर परिस्थिती पाहता सध्या सोयाबीन काढणीस आली व वा द्राक्ष बाग छाटणी देखील लांबल्या तर राज्यात सत्तावीस सप्टेंबरपासून एक ऑक्टोंबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे सर्वदूर नाही परंतु ठिकठिकाणी तो पाऊस पडेल तर तो पाऊस एक दिवस आड करून पडत राहील खूप मोठा नाही आपले नियोजन करून सोयाबीन काढावी व झाकून ठेवावी ऑक्टोंबरमध्ये दोनच पाऊस पडतील व अठ्ठावीस ऑक्टोंबर राज्यात थंडी येईल व ऑक्टोबर ते दहा नोव्हेंबर हरभरा व गहू पेरणी देखील होईल तो पाऊस जास्त कुटकुटे पडणार आहे तर नंदुरबार धुळे नाशिक नगर पुणे कोकणपट्टी सोलापूर धाराशिव लातूर जालना छत्रपती संभाजीनगर बीड परभणी हा वळीव स्वरूपाचा आपण जोरात पडेल जिल्ह्यातील काही भागात पडेल काही भागात भाग सुटेल उर्वरित जिल्ह्यात वळीव स्वरूपाचा पाऊस पडेल सर्व दूर नसेल अशी माहिती प्र प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डकसाहेब यांनी दिली आहे हवामान संबंधित नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपला कृषी परिवार या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की प्रेस करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जवान जय किसान